अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भाजपा सेना सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात निषेध म्हणून आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून सुरुवात झालेल्या या हल्लाबोल आंदोलनाला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भाजपा सेना सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीने जामनेर शहर दणाणून गेले होते। हल्लाबोल मोर्चा जामनेर तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदारांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले। स्वैपाकाच्या गॅस पासून दर महिन्याला 4 रुपये वाढ। 3 वर्ष अगोदर
याची किंमत एक रुपया असेल तर आज 2 रुपये झाली. कोणत्याही गोष्टीचा या शेतीचा माल जे 70% जनता त्याच्यावर आपला पूर्ण भारत देश हा कृषी प्रधान म्हणून संबोधला जातो त्या शेतीमालाचे इतके हाल आहे की मागच्या ज्यावेळेस सरकारमध्ये 15 वर्ष आघाडी शासन होत त्यावेळेस आत्महत्या होती तर त्यांच्यावर 300 ग्रॅम दाखल करा. त्याच्यापेक्षा 3 पट आत्महत्या या 3 वर्षामध्ये आग्रा आपण आले असता अतिशय 3 पट प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्या. त्याच कारण काय तर मागचं बाप केलं म्हणे आणि मागच्यांनी बाप केलं ते घरी गेले. तुम्हाला बापावर उलावर घेतलं मग तुम्ही जर काही करून दाखवा शेतकऱ्याची काय आलं तर 2000 रुपये सोयाबीन आपले भाऊ 7000 रुपये कपाशी करता उपोषणाले बसले नऊ दिवस उपास केला. आता भाऊचं दिल्ली ते गल्ली सरकार आहे 4000 रुपयात कपाशी करून सुरुवात केली तुम्ही 3500 रुपयात विकली. आता 4500 रुपयाचं कळून कपाशीचं उत्पादन जिथे 4 लाख कोटी मध्ये येणार होत तिथे बोंड अळीमुळे 25% कमी झालं म्हणून 2-3 रुपये वाढले असं व्यापाऱ्यांची भावना झाली. नेता अशी मार्केटमध्ये ज्यावेळेस कपाशीच्या आयात दरांमध्ये सरकारनं भूमिका निभावायला पाहिजे त्यावेळेस एक्सपोर्ट बंद कांद्याचे भाव वाढले की एक्सपोर्ट चालू आयात चालू अशा पद्धतीने शेतकरी विरोधी जे बोलणे ते अतिशय सर्वांना घातक आहे. या शासनाला कोणत्याच प्रकारचे शेतकरी असतील अधिकारी असतील नोकरदार वर्ग पहा एसटी महामंडळाचा संप पहा पूर्ण 50 वर्षामध्ये आतापर्यंत संप झाला असतील झाला कधी इंटकचा झाला कधी कामगार संघटनेचा झाला कधी शिवसेना संघटनेचा झाला म्हणजे सगळेजण त्यांच्या पार्टीचा बी जे संघटना होती भाजपची ते बी संपवर काय चाललं घरचे बी लोक तुमचे ऐकू राहिले मी अशी परिस्थिती 50 वर्ष झाले स्वातंत्र्य म्हणून कधी निर्माण झालेली कार्यक्रम आपल्याला पार्टीला आपल्याला कमला का हाती घ्यावा लागला त्याची कारण आपल्याला बरीच सांगता येते. 2014 मध्ये निवडणुका झाल्या 37 निवडणुका झाल्या लोकसभेची झाली विधानसभेची झाली त्यामध्ये खोटे आश्वासन लोकांना दिले खोट्या उलथापा मारल्या आणि इथं सत्ता काबीज केली व राज्यामध्ये त्यांची सत्ता देशामध्ये त्यांची सत्ता काय उलथापा मारले आमचं सरकार निवडून का 2000 बेरोजगार तरुणांना मी नोकरी देऊ 2 कोटी लोकांना दरवर्षी नोकरी देऊ अशा प्रकारचे वर्गणे केली. शेतकऱ्यांच्या उतारा मी पुढे करू हे आश्वासन लोकांना द्यावं दिलं. शेतीमालाला मागेल तसे भाव तुम्ही टीव्हीवर पाहिले ते मोदी जायचे कुठेतरी एखादी सभा झाली शेतकरी तपास कोठ्या माल चाहिए 4000 5000 6000 अशा पद्धतीनं त्यावेळेला लोकांना मी बोलवलं. आणि एक तर भट्ट्यापुर या महाराष्ट्राचा आपल्या देशात इथं या राष्ट्रवादीच्या सरकारच्या माध्यमातून इथे झालं. शेती जे काय आहे या शेतीचं उत्पन्न सरकारी उत्पन्नामध्ये शेतीच्या उत्पन्नाचा वाटा 1-12% बघा आज तो 14% उठाला. याचा अर्थ की शेतीचे किती हाल तुम्ही केले हे आता कोणा बोलत प्रदर्शित होत. शेती हा या देशाचा एक महत्वाचा व्यवसाय आणि त्याच्याकडे संपूर्णपणे पूर्ण शेतीलो यांनी टाटा झालं सारखे लोकांना विचार करणार आहे त्यांनाही नाही त्यांनी यांना अंगावर केलं आणि त्या लोकांच्या माध्यमातून या निवडणुका राज्याच्या शेतकऱ्यांचे निवडणुक निवडून आणण्याचा प्रयत्न यांनी केला आणि त्यामध्ये ते सापडलं. अशा करू शकेल प्रत्येक घटक इथं नाराज आहे बघा शेतकरी आपण सगळी शेतकरी असलो शेतकरी नाराज आहे व्यापारी व्यापाऱ्यांना व्यापार करतायत ते व्यापारी इथं नाराज आहे समाजातला शेवटचा घटक शेतमजूर शेतकरी सगळे नाराज आहेत. आपल्याला लोकांसह बागलेच दिसते पोलिसवाले असतील तसे लोक असतील इतर कर्मचारी असतील ते विचार बनू शकत नाही कारण त्यांची जबान बंद आहे. पण ती हे नाराज आहेत ते फक्त येऊ द्या निवडणूक बघा मग कशी मतदार तुमच्या पार्टीला मी देतो आणि आतून सगळे सगळी लोक आपल्याला मतदान करायला तयार आहेत ते बोलू शकत नाही वाटत. नोकरदारांचे हाल केले शेतकऱ्यांचे हाल केले शेतमजुरांचे हाल केले सामान्य माणसाचे हाल केले आणि म्हणून कंटाळवाणी सरकार हे ज्याचं 20 लोकांना निश्चितपणे झालंय आणि घालवायची वाट लोका ते जपा करते आता इलेक्शन करून आम्हाला वेळेवरच्या मत मांडायला नक्की तयार आहोत अशा प्रकारचं वाटत सगळीकडे आम्ही बता झाले होतं. जीएसटी आणलंय जीएसटी करामध्ये काँग्रेस नाही येतं का अगोदर त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जीएसटी या देशामध्ये लागू करावं म्हणून अगोदर काँग्रेस नाही ते ठरवले होते
फक्त त्यावेळेला याच नरेंद्र मोदींच्या भाषणातून आपण पीक मोबाईल वर कपाल मिळतो. अगदी सर्वांना विरोध त्यावेळेला यांनी या भाजपाने जीएसटी लागले. नोटबंदीचा अधिकार हा नोटबंदी करायचा हा अधिकार स्वयंपूर्ण स्वायत्त संस्था आपली रिझर्व्ह बँक आणि त्यांनी तो निर्णय घ्यायचा. त्यांनी रिझर्व्ह बँक केलं तर बाजूला ठेवलेली 27 हातात घेतली, 27 हातातच होती आणि नोटबंदी घेतली होती. काय परिणाम झाले नोटबंदीचे आपण सगळे पाहिजे. आपल्याला सगळ्यांना सामान्य माणसांच्या बँकेच्या लाईनमध्ये कुठे उभं राहायला लागलं तासन तास दिवसभर. आपल्या बाया बहिणी असतील, आपले भाऊ बंधू असतील, ते सगळे त्या बँकेच्या लाईनमध्ये तिथे उभे राहिले. दुसरं उभे जे राहिले लोकांचे जीव तिथे गमावा लागेल त्या लाईनमध्ये उभे राहून अशा प्रकारचा बोलगणं केलं गेलं की काळा पैसा आम्हाला त्याच्यातनं बाहेर आणायचा आणि म्हणून मी नोटबंदी करतो. आला का काळा पैसा आहे जे चलन आपलं होतं देशात 99% चलन बँकेमध्ये जमा झाले, 1% फक्त शिल्लक राहिले. कुठं गेला तुमचा काळा पैसा? आणि जो 1% पैसा तुमचा शिल्लक राहिला काळा पैसा, त्याच्या बदल्यामध्ये जी नोट छपाई करावी लागली त्याच्या काही 30-40 त्या नोट नवीन नोट नवीन चलन छापायसाठी तिथे शासनाने खर्च झाला. हा सगळा भार तुमच्या आपल्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या लोकांच्या सगळ्यांच्या डोक्यावर हा भार तिथे निश्चित करून पडला. म्हणजे चुकीचे निर्णय या देशामध्ये तर घेतले गेले आणि त्याचा परिणाम असं झाला की आज सगळीकडे अतिरिक्त 38 परिस्थितीपर्यंत पाहिली मिळेल. आपण लोकांना बातमी वाचली असेल की दळगाव म्हणजे दळगाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त 6 घरं बांधून पूर्ण झालेली आहेत. म्हणजे शासनाचं म्हणजे एक तर त्यांनी क्यू करावी वाटते की म्हणजे 1 लाख घराचं म्हणजे त्यांनी घोषणा केली आणि उद्दिष्ट म्हणजे 1 लाख आणि फक्त 3 वर्षामध्ये फक्त 6 घरं बांधून पूर्ण झालेली आहेत. दर वर्षात फक्त 2 घरं यांनी बांधू शकले. ज्यांच्या काय विकास करणार लोकांची काय कामं करणार मित्रांचा फोन आला होता की तुमच्या बिट्या पकडणारा
कोणीतरी माणूस आलेला आहे तो आमच्याकडे पाठवा. अरे म्हटलं तर आमच्याकडे आला तर तुमच्याकडे पाठवू, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर हे जे आहे की आपण गेलेले आपल्या मतदारसंघातून गेल्या 25-30 वर्षापासून आपण जाऊन पोहोचतोय. आपण मतदारसंघातून 15 वर्षापासून आपलं सरकार होत पण इतकी दैनीय परिस्थिती झाली नाही. आपण स्थानिक लेवलवर आपण त्यांच्या शिकवून अनेकदा खेळले. हे स्थानिकांचे गेल्या 15 वर्ष दादा श्री जिते दादा यांच्या पाठीमागे मनापासून उभे राहिलेले, पण आज परिस्थिती बदलली आहे. आज आपण एकटे नसून आपल्या 10-20 लोकांना सांगण्याची गरज आहे. कारण आज आपल्याला सरकार साध्यत नाही, निसर्ग साध्यत नाही. निसर्गाची परिस्थिती काय सुरुवातीला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पाहिलं तर हंगाम खूप चांगला होता असं वाटत होतं. सरकारने भाव नाही दिला ते चालेल, पण एक चांगली परिस्थिती चांगलं उत्पन्न आपण पाहू युक्त प्रामाणिकपणे आपले सगळे शेतकऱ्यांची दळमळ होती. पण आज परिस्थिती काय आहे, वेळेत पाणी नाहीये, पाणी एवढं तेवढं आहे तिथे वेळ पुरवठा खंडित केला जातोय. कर्ज प्रकरणावर पाहिलं 1.5 लाख रुपये सुरुवातीला सांगितलं अगोदर भरा नंतर 1.5 लाख कमी करा. ज्यांनी इकडून तिकडून भरले त्यांचे तुम्ही पाहिलं कोणाचं झालेलं नाही. असे पहिले विश्वास ठेवायचा तर कोणाचा ठेवायचा. आता फॉर्म भरले साधे 20 रुपयाचा फॉर्म भरा आणि 20 रुपये भरणे इतकी लोकांची ताकद राहिली नाही, कारण विश्वास सुद्धा राहिलेला नाही. कारण इतकं अविश्वासाचं राजकारण आतापर्यंत कुठल्याही सरकारने केलेलं नाही. तुम्ही भाषणामध्ये काय बोलता हो, लहान लहान कोणीतरी चांगले खरे बोलता, इतके मोठे लोक खोटे बोलायला लागले तर या सरकारवर या लोकांनी विश्वास ठेवायचा का? आणि अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही सगळ्यांना विनंती केली की या मोर्चामध्ये आपण अल्प असू पण अल्पांचं महावृक्ष कसं होईल असे सगळ्यांना जातीला लक्ष घालण्याची गरज आहे. या तालुक्यातलं जोपर्यंत आपण वातावरण बदलवणार नाही तोपर्यंत या देशाचा किंवा आपल्या राज्याचा विकास होणार नाही. काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सामील झालेले सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नेतेगण, सर्व कार्यकर्ते मित्रांनो, अल्पशा सुप्रमत आपल्याला तुम्हाला बोलवत प्रमुख बोलवत दिल्या गेल्या आणि कमी वेळा आपण सगळे बनले ते आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून सूचना आल्या की 30 तारखेच्या पावकळीवरचं अण्णाभाऊंवरचे आठवा 12 डिसेंबरला पवार साहेबांचा वाढदिवस आहे. उद्याच्या 1 तारखेपासून सुप्रियाताई सुळे यवतमाळपासून पदयात्रा काढताय. 11 तारखेला नागपूर शहरामध्ये त्यांची पदयात्रा पोहोचणार आहे. 12 तारखेला आपल्या नेत्यांचा आदरणीय छत्रपती पवार साहेबांचा वाढदिवस असतो. ते वाढदिवस साजरा न करता अण्णाभाऊ मोर्चाचं नेतृत्व करून या सरकारवर गळा घालण्यासाठी नागपूरच्या विधान भवनावर इकडनं काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा आणि इकडनं राष्ट्रवादीचा अण्णाभाऊ मोर्चा असं दोघं नागपूरमध्ये एकत्रित होऊन सरकारला आदरणार आहोत आणि यासाठी आपण प्रत्येकानं तिथे यायचंय. बरेचशा वक्त्यांनी नेत्यांनी आदरणीय दिनमतदाता असतील, आदरणीय प्रदीप गोळतील, आदरणीय ज्ञानेश्वर गोळपूरचे असतील, आदरणीय भगवानदास असतील, या सगळ्यांनी आपल्याला सांगितलं हे सरकार कसं चाललेलं आहे. हे अतिशय जाड कातडीच्या गेंड्यापेक्षा जाड कातडीचं सरकार. झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपीचं सोडून घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही अशी तऱ्हा या सरकारची. हे फडणवीस सरकार नाही, हे फसवीस सरकार आहे. उठली नवी खुबी नवी गुगली नवीन आशा असं आज त्यांचा धंदा उरलेला आहे. त्यांचा पाचवी कुठे उडणार वाटतो. दुसरं देश कुठे चालला, राज्य कुठे चाललं, खेडं कुठे चाललं, ग्रामीण भागातला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, विद्यार्थी असेल, कामगार असेल, नोकरदार, चौकरदार, नोकरदार आमदार विचारून सुनाव युती करायची म्हणून तर तेही घरातून फार दुःखी आहे. एक क्षेत्र असं नाहीये, व्यापारी असेल, लघु उद्योजक असेल, फक्त या देशामध्ये 4-5 मोठमोठे उद्योगपती आहे. अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला यांची फक्त रोज रेलचेल होऊन राहिली, रोज मजा होऊन राहिली, बाकी सगळे घटक समाजाचे पुरवल्या जात आहेत. रोज नवीन आश्वासनं, नवीन घोषणांचा पाऊस, देणं घेणं काहीच नाही. लवाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं तशी तर आहे गव्हर्नमेंटची. आपले भाऊ काय, आपले भाऊ ते परवापर गेले गेले होते त्यांची शिकार करायला. इथल्या एका कार्यकर्त्याचा थोडा बाबा ट्विटरवर कुठे बघायला नव्हतो गुट्ट्याचा गुट्ट्याची शिकार करायला. म्हटलं त्यांना चांगलं चांगला मिळणार परमा गुट्टे होते बघायला वाटतो तिचा आपला नाही तो समोरून रामगो घेऊन गेलो मी मागच्या मध्ये कोणी येते तशीच तारा देखील झाली. मार ऍक्शन बंदूक तुंबूक मार तो सगळ्यांची घालास तो नागरायचा नाही शहरा म्हणजे
काहीतरी नाटक करायचं, चित्रबाजी करायची, प्रकाशाच्या झोतात यायचं, प्रसिद्धीच्या झोतात नेमकेम प्रकार यायचं. अरे तुम्ही एका घटीचे राजे मंत्री तुम्ही, या नदीचं पाणी त्या नदी काढून टाका, त्या नदीचं पाणी त्या नाळ्यात देऊन टाका, त्या धरणात देऊन टाका, तालुका सुगलाम फुलाम करा, हरित क्रांती करा, लोक डोक्यावर गुंजारतील. हे काय लोकशाहीचं काम तुम्ही करावं लागू आहे ना? बरं का लक्ष दिला? अरे पोहे डीए पोहे सत्य पोहे बरं लक्ष दे. तेव्हा रात्री पारा करा, वरती दे, तुमचे कावन करा, पण कुठच्या पकडा ते स्वतः देवळापुरते भेटी येतो. तुम्ही माझा ऐकून लोक मागे पुढे घेऊन दाला शो इतक्या वेळी सापडणार आहे. रामजोग यांनी कबर मागच्या मागे आणि सर्व सैन्य मागच्या मागे मात्र आदेश करायचे तिची अंमलबजावणी करू. लोकांना दिला सगळ्यामुळे लोकांना ती घबराट कशी करू म्हणून हे काल मित्र विद्यार्थ्यांची फार अलग करावे. या तीन वर्षामध्ये उच्च शिक्षित एससी असेल, एसटी असेल, एसपीसी असेल, बीजेएससी असेल, ओबीसी असेल, यांची एकाची तरी शिष्यवृत्ती आली का? ज्या आपल्या सरकारने ओबीसी साठी, बीजेएससी साठी, एससी एसटी साठी, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती ती सुद्धा यांनी काढून घेतली होती. तिन्ही कोणाला काय नाही काढलं? शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव काढले. शेतकऱ्यांना फक्त ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं उपज आपण सर्टिफिकेट वाटलं हे घ्या आणि तुमच्या पैकी लावा. शेतकऱ्याबद्दल तर अजिबात सहानुभूती नाही, देणाऱ्यांना खुश नाही. शासकीय योजनांची सगळी पाय मोडली, विजी कपात केल्या, दिवसभरातून त्या टी ओढल्या राहती. मी या सरकारला लाभार्थी आम्हाला व्हॉट्सअप आला आहे त्याची संबंध आहे शेतकऱ्यांचा. माझ्या कांद्याला चांगला भाव मिळाला, मी मोदी सरकारचा लाभार्थी. म्हटलं वारे वादी गती उपाशी भरून राहिले, राज्यातली उपाशी भरताय, गावागावात उपाशी भरून राहिले. मी पा तिकडचे लोक पाकिस्तानचा खेळाडू आपल्या खेळपट्टीवर घालत नाही, कांदा मला जाऊन तो यांना उद्या लसूण आयात करतील, उद्या सोयाबीन आयात करतील, सगळं आयात करतील. शरद पवार साहेबांच्या काळामध्ये दरवर्षी 65,000 कोटी परकीय चलन शेत मालाच्या निर्यातीच्या माध्यमातून आपल्या देशात येत होत. या देशातून दरवर्षी 66,000 कोटी परकीय चलन गंगाजळी जमवलेली इतर देशांची ही परत या देशांमध्ये जाऊन राहिलेली. मित्र अभ्यास करा कुठे चालला हा देश, कुठे लिहून ठेवला माझा महाराष्ट्र, कुठे लिहून ठेवला माझा भारत. हे विचारण्याची वेळ या सत्ताधाऱ्यांना आलेली आहे आणि आपण त्यांना हा जाब विचारला पाहिजे. तू दरवेळेस भाव वाढवायचा सुरू होता काँग्रेसच्या मागच्या आपण जवळ शासना सोयाबीनचे भाव 4.5-5 गेले एक नंबर हो. हे आपले नाटकी सोंगाडी 7,000 साठी मंत्री होऊन पसरून गेलं आणि लोकांनी जेव्हा मंत्री झाल्यावर प्रश्न विचारले त्या बायला खोकलं गेलं, खोकल्याने तसंच दाखल केल्या. हा आणि मी शेतकऱ्यांसाठी पहिला आंदोलन केला, माझ्या विरोधात बारमती खूप झाली त्यावेळेस 40,000 प्रत्येकाचं कर्ज माफ होत, त्या आताचा हिशोब तो लावला
ते 1,60,000 रुपये घासार जमा झाले. कोणाला कळालं सत्यानं की आपल्या घासार पैसा कुठे आगमी बोलले तर हे मार्केटिंग सुरू राहिले. हा माझा लाभार्थी, हा माझा लाभार्थी. अरे भाजपाने तुझी सगळेच लाभार्थी आहे. खोटं बोलून बोलून लोकांची आज अजून सत्ता शकली आहे. आश्वासन तुझी सत्ता शकली आहे. आजचे दिन जनतेवर आले आणि चांगले दिन खराब दिवस जनतेवर आले आणि तुझी राज्यकर्त्यांवर आले आणि यांच्या कार्यकर्त्यांवर आले. आठवा तुम्ही आजचा इतिहास पहा, हा इतिहास पहा. रोज उठून नवीन काहीतरी भंपकिरी सारखं करत जाता आणि घोषणा करत जाता आणि वेळ मारून म्हणून दिवस पास करत जाता. आता समजली मला गुजरातमध्ये फक्त तिथे मोठ्या बाजूला ठेवा आणि गेल्या 25 नोव्हेंबर पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये हल्लाबोल आंदोलन हे सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय ते तहसीलदार या तहसीलदार कार्यालय यापर्यंत या ठिकाणी आज हल्लाबोल आंदोलन हे काढण्यात आलेलं आहे. तर भाजप सरकार विरोधी गेल्या 3 वर्षापासून ते भाजप सरकार जे जनतेचा फसवणूक करत आहेत व त्यांच्या ज्या GST व नोटाबंदीमुळे ज्या 3र्या वर्गाला जो तोटा झालेला आहे म्हणजे 3र्या वर्गाचे जे नुकसान झाले आहेत तर त्यांचा निषेधार्थ म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांनी या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन हे काढलेलं आहे. कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.